नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठवी स्कॉलरशिपचा घटक वर्तुळ याचा स्वाध्याय पंधरा पॉईंट एक आपण आज पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्तुळावरील जे काही उदाहरणं पाहणार आहोत त्या सर्व उदाहरण आपण तोंडी सोडवणार आहोत म्हणजे आपल्याला कुठलेही आकडेमोड किंवा वही पेनचा वापर न करता अगदी तोंडी कॅल्क्युलेशन करून आपल्याला हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत कारण विद्यार्थी मित्रांनो तोंडी सोडवण्याचा जर आपण सराव केला तर आपल्याला त्या प्रश्नाचा वेळ इतर प्रश्नासाठी देता येतो आणि आपल्याला जास्तीत जास्त परीक्षेमध्ये मार्क घेता येतात तर मी तुम्हाला या अगोदर वर्तुळ याविषयी एक व्हिडिओ घेतला होता तर त्याच्यामध्ये मा एक माहिती या ठिकाणी म्हणजे शिल्लक राहिली होती द्यायची ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा मी टाई या ठिकाणी एक वर्तुळ काढलेलं आहे या वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे मग या वर्तुळानं या ठिकाणी हा जो कोण केलेला आहे याला आपण काय म्हणतो केंद्रीय कोण याला काय म्हणायचं केंद्रीय कोण वर्तुळ केंद्राशी झालेला जो कोण असतो त्याला आपण केंद्रीय कोण असं म्हणतो मग आपण या ठिकाणी एक बिंदू घेऊन आपण कोणीही ठिकाणी एक बिंदू घ्या आणि एक असा जर आपण अजून एक कोण काढला आंतरलिखित एक कोण जर आपण काढला हां या ठिकाणी आपण नाव देऊ याला नाव देऊ आपण ओ हे ए हे बी आणि हे सी तर हा केंद्रीय कोण आहे ए ओ बी कोण ए ओ बी याला काय म्हणायचं केंद्रीय कोण केंद्रीय कोण आणि कोण ए सी बी ए सी बी हा जो आहे तो आहे आंतरलिखित कोण आंतरलिखित कोण हा मग आपल्याला नियम काय पाहायचा आहे पहा जो केंद्रीय कोण असतो म्हणजे एकाच वर्तुळ कंसामध्ये आंतरलिखित झालेले आता हे ए आता या ठिकाणी जर आपण एक्स कंस ए एक्स बी कंस ए, ए एक्स बी हा कंस आहे ए एक्स बी या कंसामध्ये हा केंद्रीय कोण या ठिकाणी एक आहे आणि हा आंतरलिखित झालेला हा एक कोण आहे मग आता नियम काय आहे या ठिकाणी पहा तर माप कोण ए ओ बी बरोबर दोन माप कोण ए सी बी याचा अर्थ असा की हा जो केंद्रीय कोण आहे हा केंद्रीय कोण हा आंतरलिखित कोणाच्या दुप्पट मापाचा असतो समजा हा जर तीस अंश असला तर हा केंद्रीय कोण किती असेल साठ अंशाचा असेल मग तो कुठेही आपण इतर इतर ठिकाणीही आपण असे कोण काढू शकतो समजा या ठिकाणी कोण घेतला समजा याला नाव देऊ आपण पी तर माप कोण ए ओ बी बरोबर दोन मापकोण ए पी बी म्हणजे हा, हा दे हा जो कोण आहे याच्यापेक्षा हा केंद्रीय कोण हा कसा असेल दुप्पट मापाचा असेल म्हणजे एकाच वर्तुळ कंसामध्ये जे आंतर्लिखित झालेले केंद्रीय कोण आणि आंतरलिखित कोण याचा जे सहसंबंध आहे तर तो केंद्रीय कोण हा या आंतर्लिखित कोणापेक्षा दुप्पट असतो किंवा केंद्रीय कोणापेक्षा हा आंतर्लिखित कोण हा, हा निम्पट असतो तर हा एक नियम आपण पाहायचा राहिला होता मागच्या व्हिडिओमध्ये तो आपण या ठिकाणी आता पाहिलेला आहे तर आज आपण वर्तुळावरील प्रश्न अगदी तोंडी म्हणजे कुठलंही या ठिकाणी पेनचा वापर न करता म्हणजे आकडेमोड न करता आपल्याला कसं सोडवता येईल ते आपण या ठिकाणी पाहू चला तर पंधरा पॉईंट एक मध्ये प्रश्न क्रमांक एक पहा सोबतच्या आकृतीत लघुकंशांच्या टिंबटिंब एकरूप जोडे आहेत आता लघुकंश लघुकंश कशाला म्हणतो आपण एकशे ऐंशी अंशपेक्षा लहान एकशे ऐंशी अंशापेक्षा जो लहान मापाचा कोण असतो त्याला आपण लघुकंश असं म्हणतो मग आता एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान असलेले लघुकंश आपल्याला या आकृतीमध्ये शोधायचे आहेत अगदी सोपा आहे आणि तेही आपल्याला एकरूप जोड्या विचारलेलं आहे पहा आता या ठिकाणी हा साठ अंशाचा कोण दिलेला आहे बरोबर आणि हे ओ हे वर्तुळ केंद्र आहे ओ हे काय आहे वर्तुळ केंद्र आहे म्हणजे ओ बी आणि ओ ए हे त्रिज्या आहे ओ सी आणि ओ डी हे देखील त्रिज्या आहे आणि त्रिज्या हे समान लांबीच्या असतात या वर्तुळाच्या सर्व जीवा या आपलं सॉरी वर्तुळाच्या सर्व त्रिज्या या एकरूप असतात मग आता आपण हा जो त्रिकोण आहे पहा हा जो त्रिकोण आहे इथं साठ अंश मापाचा एक कोण दिलेला आहे मग आपण इतर दोन कोणाचं या ठिकाणी अभ्यास करू तर ओ बी आणि ओ ए या त्रिकोणामध्ये ही बाजू आणि ही बाजू समान असल्यामुळे त्रिकोणाचे जर दोन बाजू या ठिकाणी समान असल्या तर त्याच्या तळाचे कोण देखील समान असतात म्हणजे हा कोण देखील साठ अंशाचाच असेल आलं लक्षात त्रिकोणाच्या दोन बाजू जर समान आहेत असं आपल्याला जर माहीत असलं तर त्या दोन बाजूच्या तळाचे कोण देखील एकरूप असतात म्हणजे हा साठचा झाला तर हा देखील साठचाच असेल मग हा त्रिकोणाच्या तीन कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग हे साठ आणि हे साठ झालं तर हे देखील काय असेल नक्कीच साठ असेल म्हणजे हा संभोज त्रिकोण झाला बरोबर मग तोच नियम इकडं देखील लागू होतो ओ डी आणि ओ सी हे दोन कसे आहेत बाजू दोन हे त्रिजा असल्यामुळे हे दोन समान आहेत म्हणजे हे दोन कोण इथलं काय असतील समान असतील बरोबर मग आपण इथला कोण साठ आणि इथला कोण साठ आपण काढलेला आहे मग इथला कोण देखील साठच कारण त्रिकोणाच्या तीन बाजू तीन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश म्हणजे हा साठ अंश असेल मग हा याचा विरुद्ध कोण असल्यामुळे हा देखील काय असेल साठ अंशाचा असेल बरोबर या कोणाचा हा का कोण काय आहे विरुद्ध कोण मग हा देखील साठ अंशाचा आहे हे त्रिकोणाच्या या दोन बाजू समान असल्यामुळे हे इथला आणि इथला कोण हे काय असतील समान असतील त्रिकोणाच्या दोन बाजू समान असले तर त्या दोन बाजूच्या तळाचे कोण हे समान असतात हा नियम आहे मग हे कोण समान आणि हे कोण समान आहेत मग हा साठ आहे मग आता साठ म्हणलं तर हे तिघांची बिरती एकशे ऐंशी हे साठ गेला तर हे दोन मिळून उरले किती एकशे वीस हे समान असल्यामुळे एकशे वीसशे दोन भाग म्हणजे साठ साठ म्हणजे हे देखील साठ 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 बरोबर मग हा हा कोण साठ अंश आणि हा कोण साठ अंश असल्यामुळे या कोणाचा हा जो कंस आहे कंस ए पी बी हा साठ अंशाचा कंस आहे आणि कंस डी क्यू सी हा देखील कंस किती आहे साठ अंशाचा आहे म्हणजे एकरूप कंसाची एक, एक जोडी आपल्याला सापडली आहे कंस ए पी बी आणि कंस डी क्यू सी हे दोन कंस एकरूप आहेत आता पहा हे दोन कोण एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत बरोबर मग हे दोन कोण देखील एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत म्हणजे कोण ए ओ डी आणि कोण बी ओ सी हे दोन कोण काय आहेत विरुद्ध कोण आहेत विरुद्ध कोण असल्यामुळे हे कोण समान मापाचे असतात याचा जे काही माप असेल तोच माप याचा असेल आता समजा याचं माप देखील काढू आपण हे आहे साठ अंश हा कोण किती अंशाचा आहे साठ अंशाचा मग हे एक रेश या ठिकाणी जर धरली तर हे रेषीय कोण झाले हे आणि हे दोन कोण काय झाले रेषीय कोण मग रेषीय कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश मग हा जर साठ अंश असेल तर हा किती असेल एकशे वीस अंश मग हा एकशे वीस असेल तर याचा विरुद्ध कोण काय असेल एकशे वीस अंश मग हा एकशे वीस अंश कोणाचा हा कंस झाला बी आर सी हा ओ हा केंद्रबिंदू असल्यामुळे हा केंद्रीय कोण आहे केंद्रीय कोणाचं जे माप असेल तेच माप त्याच्या कंसाचा असतं म्हणजे हे हा कोण एकशे वीस अंशाचा आहे मग कंस बी आर सी हा कंस देखील एकशे वीस अंशाचा आहे आता कोण ए ओ डी हा एकशे वीस अंशाचा आहे मग कोण आपलं कंस ए एस डी हा कंस देखील काय झाला एकशे वीसचा झाला म्हणजे हे साठ अंशाचा कोण हा साठ अंशाचा कोण हे कंसाची एकरूप एक जोडी झाली कंस बी आर सी हा एकशे वीसचा कंस आणि कंस ए एस डी हा एकशे वीसचा कंस म्हणजे ही एक एकरूप कंसाची जोडी झाली हा साठ अंश आणि हा एकशे वीस अंश म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा ते लहान आहेत म्हणजे ते लघु कंस आहेत म्हणजेच आपल्याला लघु लघुकंसाच्या या ठिकाणी दोन जोड्या सापडलेल्या आहेत या ठिकाणी आपण लागल्यास लिहून काढू त्या जोड्या कोणत्या आहेत ते पहा कंस ए पी बी बरोबर कंस डी क्यू सी बरोबर हे साठ अंशाचे कंस आहेत हे झाले एक जोडी आता दुसरी जोडी कोणती आहे कंस बी आर सी कंस बी आर सी आणि ए एस डी ए एस डी हे दोना है एक शी वी एक रूप, एक रूप दोन आहेत एकशे वीस अंशाचे कंस एकरूप मग एकरूप कंसाचे दोन जोड्या म्हणजे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे आपल्याला कुठलीही आकडे मोड न करता आपण या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शोधलेलं आहे पहा आता आपण पाहू प्रश्न क्रमांक दोन सोबतकरीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळा त्रिज्या दहा सेमी आहे रेख ओयम लंब ए बी पहा oh, ओ हा वर्तुळ केंद्र आहे हे त्रिजा ओ बी आपल्याला दहा सेंटीमीटर दिलेली आहे आणि आपल्याला म्हटलेलं आहे ओयम लंब ए बी ओएम हे जे आहे जिवा ए बीवर तो लंबा आहे पहा वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंबा हा त्या जिवेला दुभाग तो म्हणजे त्याचे दोन समान भाग होतात हा आहे आपला वर्तुळाचा नियम वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला जो लंब असतो तो या दु दुभागतो म्हणजे ह्याचे हे दोन समान भाग झाले ठीक आहे तर आपल्याला विचारलेलं आहे पहा इथं अजून ओ एम बरोबर सहा ओ एम हे किती दिलेलं आहे सहा तर आपल्याला विचारलं आहे ए बी काय विचारलेलं आहे आपल्याला जिवा ए बी बरोबर किती सेंटीमीटर असं म्हटलेलं आहे तर अगदी सोपा आहे पहा पायथागोरसची त्रिकोट आपल्याला काही पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे पहा पायथागोराची त्रिकोट आपल्याला या ठिकाणी मी काही उदाहरण दाखल तुम्हाला देतो पहा पहा तीन चार आणि पाच म्हणजे जे जास्त लांबी आहे ती लांबी कशाची असणार आहे कर्णाची असणार आहे बरोबर म्हणजे हा काटकोन त्रिकोण हां काटकोन त्रिकोण आहे बरोबर काटकोन त्रिकोणाचा हा आहे कर्ण क कर्णाची लांबी ही पाच सेंटीमीटर आहे मग तीन आणि चार सेंटीमीटरच्या ह्या दोन बाजू झाल्या बरोबर आता तुम्ही हे तीनला वाढत नाही चारला वाढत नाही पाचला वाढत नाही म्हणजे समान पट्टीमध्ये तीन दोन्ही सहा चारी दोन्ही आठ आणि पाच दोन्ही दहा तर सहा आठ दहा हे देखील हे पायतागोरस्त त्रिकोट आहे म्हणजे कर्णाची लांबी आहे दहा आणि उरलेल्या दोन बाजूची लांबी आहे सहा आणि आठ पुन्हा तुम्ही समान पटीत नाही तीन त्रिक नऊ चारित्रिकम बारा पाच त्रिक पंधरा मग याच्यामध्ये कर्ण हा पंधरा सेंटीमीटर लांबीचा असेल उरलेल्या दोन बाजू बारा आणि नऊ सेंटीमीटरच्या असतील म्हणजे आपल्याला अशी जर आता हे तुम्ही तीनचे समानपट चारचे समानपट पाचचे समानपट हे तुम्ही वाढवत नेले की तुम्हाला पायतागोरसची नवीन 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 त्रिकुटं मिळत जाणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे पायतागोरची त्रिकुटं पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे अजून दुसरे पहा पाच बारा तेरा हे देखील एक पायतागोरसं त्रिकुट आहे आठ पंधरा आणि सतरा हे देखील एक पायतागोरस्त त्रिकुटा आहे म्हणजे हे कर्णाची लांबी आहे तेरा सतरा आणि कर्णाची लांबी तेरा असेल तर उरलेली दोन बाजू शंभर टक्के बारा आणि पाचच्या असतात कर्णाची लांबी सतरा असेल तर उरलेले दोन बाजू शंभर टक्के पंधरा आणि आठच्या असतात दोन बाजू आपल्याला माहीत असल्या समजा तीन आणि चार माहीत असल्या तर तिसरी बाजू पाच ही डोळे झापून दोन बाजू सहा आणि आठ असले तर तिसरी बाजू म्हणजे कर्ण हे डोळे झापून दहा म्हणजे पायथागोरची त्रिकूट असले की आपल्याला हे उत्तरं तोंडी सोडवता येतात म्हणजे पायथागोरची त्रिकोट मी तुम्हाला स्वतंत्र एका व्हिडिओमध्ये तयार करून दाखवेन आता सध्याला हे लक्षात ठेवा तर या ठिकाणी काट हा काटकोन असल्यामुळे हा त्रिकोण ओ एम बी हा काय झाला काटकोन त्रिकोण झाला बरोबर त्या ठिकाणी ओ बी हे काय आहे त्रिजा आहे म्हणजे आणि या त्रिकोणाचा हा कर्ण आहे बरोबर मग कर्ण दहा आहे एक बाजू सहा आहे मी तुम्हाला आत्ताच पायथागोरचं एक त्रिकूट सांगितलं होतं सहा आठ आणि दहा म्हणजे कर्ण दहा असेल तर दोन बाजू सहा आणि आठच्या असतात या ठिकाणी कर्ण दहा आहे एक बाजू सहा आहे म्हणजे अजून एक जी शिल्लक बाजू राहिली ती किती असणार आहे आठ सेंटीमीटरची असणार आहे म्हणजे ही म्हणजे ही बाजू यम बी हे किती झाली आठ मग ही यम बी आठ आहे मग ए एम देखील काय आहे आठ आता ए बी म्हणजे ए एम प्लस यम बी म्हणजे आठ अधिक आठ किती झाले सोळा म्हणजे आपलं पर्याय क्रमांक चार दुसऱ्याच उत्तर येईल पर्याय क्रमांक चार पहा तर आपल्याला या ठिकाणी पायतागोर असं पाठ असल्यामुळे याचं उत्तर आपल्याला चटकन देत आलं म्हणून आपल्याला पायतागोरची सर्व त्रिकोट तोंडपाच असणं अत्यंत गरजेचं आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पहा आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन मध्ये पहा सवच आकृतीमध्ये मापकोन एस पी क्यू बरोबर किती एस पी क्यू म्हणजे हा कोण आपल्याला विचारलेला आहे एस पी क्यू ठीक आहे तर मापकोन एस पी क्यू काढायचा अत्यंत सोपा आहे मी या व्हिडिओच्या एकदम सुरुवातीलाच एक नियम दिल तुम्हाला सांगितला होता एक एक जीवा असेल किंवा एक कंस असेल एका जीवेवर जेवढे कोण असतील हां या व्हिडिओच्या सुरुवातीला नाही तर मागचा जो वर्तुळाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हा नियम तुम्हाला शिकवलेला आहे तर एकाच जीवेवर जेवढे काही कोण आपल्याला त्या वर्तुळाच्या कुठल्याही बिंदूशी आपल्याला एक जे जेवढे काही आपण कोण काढू ते सर्व कोण समान मापाचे असतात बरं का तर जेव्हा पी क्यूवर कोण पी आर क्यू एक काढलेला आहे आणि कोण पी एस क्यू एक काढलेला आहे मग हा चाळीस अंशाचा आहे तर हा देखील किती असेल चाळीस अंशाचाच असेल हा देखील काय असेल चाळीस अंशाचा असेल पहा आता हा त्रिकोण पाहू कोणता मोठा त्रिको त्रिकोण एस पी क्यू त्रिकोण एस पी क्यूमध्ये आपल्याला इथं दोन रेषा इथं दोन रेषा दिल्या याचा अर्थ ही बाजू एस पी आणि बाजू एस क्यू या समान लांबीच्या आहेत मी तुम्हाला आत्ताच एक नियम सांगितला होता की त्रिकोणाच्या जर दोन बाजू समान लांबीच्या असतील तर त्या दोन बाजूच्या तळाचे जे कोण असतात हा कोण आणि हा कोण हे कोण समान मापाचे असतात मग हा चाळीस आहे त्रिकोणाच्या तीन कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश म्हणजे त्रिकोणाच्या तीन कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश त्याच्यामधून हे जर चाळीस काढलं एकशे ऐंशीमधून जर चाळीस गेले तर एकशे चाळीस होतात मग एकशे चाळीसमध्ये हे दोन कोण समान आहेत मग एकशे चाळीसचे दोन समान भाग म्हणजे किती होतात सत्तर आणि सत्तर म्हणजे एस पी क्यू हा किती झाला सत्तर अंशाचा म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर जाऊ आता आपण प्रश्न क्रमांक चार पहा प्रश्न क्रमांक चारमध्ये काय दिलेलं आहे पहा सोबतच्या आकृतीत ए बी वर्तुळाचा व्यास आहे ए बी हे वर्तुळाचा व्यास आहे आणि ए सी बरोबर बारा हे ए सीची लांबी आपल्याला किती दिलेली आहे बारा दिलेली आहे आणि बी सी बरोबर पाच आणि हे बी सी किती दिलेली आहे पाच तर वर्तुळाची त्रिज्या किती पहा वर्तुळाची आपल्याला त्रिज्या विचारलेली आहे तर या ठिकाणी है, है। हा वर्तुळ आहे आणि ए बी हा व्यास आहे ए बी हा व्यास असल्यामुळे हा वरचा जो आहे तो अर्धवर्तुळ आहे मग अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित झालेला जो कोण असतो या अर्धवर्तुळामध्ये जो कोण असतो तो काठकोण असतो अर्धवर्तुळामध्ये काढलेला कोन हा काय असतो काटकोन असतो मग या ठिकाणी हा त्रिकोण झाला काटकोन त्रिकोण मग काटकोण त्रिकोण झाला तर या ठिकाणी पायथागोरसचा नियम लागू होतो म्हणजे ए सी एक बाजू झाली बी सी एक बाजू झाली आणि ह्या काटकोणाच्या समोरची बाजू म्हणजे हा कर्ण झाला मी तुम्हाला आत्ताच पायता गरोस्त त्रिकोटी एक याच्या अगोदर लिहिलेलं होतं पहा पाच बारा आणि तेरा म्हणजे एका काटकोण त्रिकोनाची बाजू पाच आणि बारा असले तर तिसरी बाजू शंभर टक्के ही तेरा असतेच आपल्याला लगेच कॅल्क्युलेशन करता येते पाचचा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चोवेचाळीस पंचवीस अधिक एकशे चोवेचाळीस बरोबर एकशे एकोणसत्तर जे तेराचा वर्ग आहे म्हणजे या ठिकाणी ए बी ही किती झाली ए बी ही तेरा झाली मग ए बी म्हणजे काय आहे व्यास आपल्याला काय विचारलं आहे त्रिजा मग व्यासाच्या व्यास तेरा आहे मग त्रिज्या म्हणजे तेरा तेराच्या अर्धे तेराच्या अर्धे किती साडेसहा मग पर्याय क्रमांक दोन चारचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर आपण आता जाऊ प्रश्न क्रमांक पाचकडे पहा प्रश्न क्रमांक पाच सव्वच आकृतीत ओ केंद्र केंद्रातून जाणारी पी आर ही जीवा आहे है। हे है ओ वर्तुळ केंद्र आहे या केंद्रातून जाणारे जीवा आहे आता केंद्रातून जाणारी जीवा त्याला आपण काय म्हणतो व्यास केंद्रातून जाणारी जीवा त्याला काय म्हणतो आपण व्यास केंद्रातून जाणारे जीवा म्हणजे त्याला व्यास म्हणतो आपण आहे ना वर्तुळ केंद्रातून आता कोण क्यू पी क्यू पी आर हा कोणता हे क्यू पी आर हा क्यू आर पी क्यू आर पीच्या दुप्पट आहे म्हणजे याचं जे माप आहे त्याच्यापेक्षा हे माप कसं आहे दुप्पट आहे तर आपल्याला विचारलेलं आहे क्यू पी आर क्यू हे क्यू पी आर याचे माप किती आताच आपण वर नियम बघितलेला आहे की अर्धवर्तुळामध्ये काढलेला कोन हा काटकोन असतो बरोबर आहे मग या ठिकाणी आपल्याला ओ हे वर्तुळ केंद्र दिले आणि वर्तुळ केंद्रातून जाणारे पी आर ही जीव आहे म्हणजे जी पी आर हे व्यास आहे मग व्यासा व्यास असल्यामुळे हा वरचा अर्धवर्तुळ झाला मग अर्धवर्तुळामध्ये काढलेला कोण हा काटकोण असतो मग हा काटकोण झाला म्हणजे हा काटकोण त्रिकोण झाला बरोबर मग हा काटकोन झाला म्हणजे कोण हा नव्वद अंशाचा आहे मग आता त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते मग या ठिकाणी हे नव्वद गेल्याच्यानंतर नंतर या दोघांची बेरीज नव्वद यायला पाहिजे मग नव्वद यायला नव्वद बेरीज अशी आली पाहिजे की याच्यापेक्षा हा कोण दुप्पट आहे मग आता कोणत्या कोणते दोन अशी दोन कोण असे आहेत की ते एकापेक्षा दुसरा दुप्पट आहे आणि दोघांची बेरीज नव्वद आहे मग एक कोण होईल तीसचा आणि दुसरा होईल साठचा या दोघांची बेरीज येईल नव्वद आणि हे तीसपेक्षा हा दुप्पट होईल म्हणजे हा जर तीसचा असेल तर हा किती असेल साठ अंशाचा असेल तर आपल्याला विचारलेलं आहे कोण क्यू पी आर क्यू पी आर बरोबर किती अंश तर ते होईल साठ अंश म्हणजे पर्याय क्रमांक तीन पाचचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे उदाहरणं तोंडी सोडवायचे असले तर आपल्याला वर्तुळाचे सर्व नियम माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे मी प्रत्येक उदाहरण समजून देताना त्या ठिकाणी जो नियम लागू पडतो तो नियम सांगत आहे ते तुम्ही लक्षात ठेवत राहायचं आहे आणि लक्षात जर नसले तर तुम्ही याच्या अगोदरचा वर्तुळावरील माझा व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व नियम लक्षात राहतील थी। ठीक आहे सोबतच्या आकृतीत ओ वर्तुळ केंद्र आहे हे ओ वर्तुळ केंद्र आहे रेख ए बी एकरूप ए सी एकरूप एक एक बी सी ए बी एकरूप ए सी एकरूप बी सी याचा अर्थ हे त्रिकोणाचे तिन्ही बाजू समान आहेत म्हणजे हा समभुज त्रिकोण आहे पहा माप कोण बी ओ सी किती बी ओ सी किती आहे ओ हा वर्तुळ केंद्र आहे बरोबर त्याच्यामुळे बी ओ सी हा काय झाला केंद्रीय कोण हा बी ओ सी हा काय आहे केंद्रीय कोण हा झाला केंद्रीय कोण तर आपल्याला हा केंद्रीय कोण किती आहे असं विचारले अगदी सोपा आहे पहा हे त्रिकोणाच्या तीन बाजू सम सम समान आहेत म्हणजे समभूष त्रिकोण आहे समभूष त्रिकोणाचे तीन कोण जे असतात ते तिन्ही कोण समान मापाचे असतात त्रिकोणाचे तिन्ही कोण हे कसे असतात समान मापाचे असतात म्हणजे त्रिकोणाच्या तीन कोणाची बिरीज एकशे ऐंशी अंश मग तिन्ही समान असल्यामुळे हा साठ अंश हा साठ अंश आणि हा, हा साठ अंश बरोबर आहे आता पहा हे हा एक वर्तुळ कंस आहे किंवा हे जिवा आहे है? है ना तर हे वर्तुळ कंस किंवा हे जी जीवा आहे या ठिकाणी हा जो केंद्रीय कोण काढलेला आहे आणि त्याच वर्तुळ कंसावर हा आंतरलिखित कोण काढलेला आहे मी या व्हिडिओचे एकदम सुरुवातीला एक नियम सांगितला होता तुम्हाला तर केंद्रीय कोण हा त्याच कंसाम त्याच कंसामध्ये आंतरलिखित झालेला जो कोण असतो त्याच्या दुप्पट असतो केंद्रीय कोण हा काय असतो त्याच वर्तुळ कंसामध्ये आंतरलिखित झालेल्या कोणापेक्षा दुप्पट असतो म्हणजे या कोणापेक्षा हा कोण कसा आहे दुप्पट आहे मग आता हे समभूत त्रिकोण असल्यामुळे हा कोण साठचा आहे मग याच्यापेक्षा हा केंद्रीय कोण कसा असेल दुप्पट अंशाचा असेल मग साठ अंशाच्या दुप्पट म्हणजे काय होईल एकशे वीस अंश म्हणजे सहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सातवा पहा अगदी सोपा आहे पाहिल्याबरोबर याचं उत्तर येईल सोबतच्या आकृतीत मापकोन बी ए डी बी ए डी बी ए डी हा पस्तीस अंश दिलेला आहे मापकोन बी सी डी विचारलेला आहे बी सी डी म्हणजे हा कोण हा कोण आपल्याला विचारलेला आहे पहा आपण वर्तुळाचा व्हिडिओ याच्या अगोदर जो पाहिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण असं सांगली सांगितलं होतं की वर्तुळावर कुठलेही चार बिंदू वर्तळावरचे कुठलेही चार बिंदू आता एक बिंदू हा दुसरा बिंदू हा तिसरा बिंदू आणि हा चौथा बिंदू वर्तळावरचे कुठलेही चार बिंदूला जोडून जर चौकोन काढला तर तो चौकोन चक्रीय चौकोन होतो तो कोणता कोण होतो चक्री आपलं कोण चौकोन कोणता होतो चक्रीय चौकोन आता चौकोन ए बी सी डी हा काय आहे चक्रीय चौकोन आहे हा आहे चक्रीय चौकोन तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी नियम सांगितला होता की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण हे पूरक कोण असतात मग याचा सम्मुख कोण है, हा आहे हे दोन पूरक आहेत आणि याचा सम्मुख कोण हा आहे हे दोन पूरक आहेत पूरकचा अर्थ त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश मग पस्तीस अंशाचा हा कोण पूरक आहे म्हणजे पस्तीस आणि याची बेरीज एकशे ऐंशी आली पाहिजे तर पस्तीस आणि कोणत्या कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश येते तर पस्तीसमध्ये जर आपण एकशे पंचेचाळीस मिसळले तर ते एकशे ऐंशी येते म्हणजे या कोणाचं माप हे एकशे पंचेचाळीस अंश आहे म्हणजे कोण बी सी डी हा एकशे पंचेचाळीस अंशाचा पर्याय क्रमांक तीन तर आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं केंद्रीय कोणाचे सम्मुख कोण हे पूरक असतात त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हा पस्तीस गेला म्हणजे हा डोळे झापून एकशे पंचेचाळीस अंशाचा होईल त्यानंतर आता आपण जाऊ प्रश्न क्रमांक आठकडे पहा प्रश्न क्रमांक आठ मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या तेरा सेमी आहे म्हणजे एक वर्तुळ आता आपल्याला इथं आकृती दिलेली नाही पहा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या तेरा सेमी आहे आपण एक वर्तुळ काढू या ठिकाणी असं आपण एक वर्तुळ काढू वर्तुळ काढायची तशी आवश्यकता नाही काहीच पेन न चालवता याचं उत्तर तुम्हाला अगोदर मी काढून दाखवतो पहा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या तेरा सेमी आहे त्या वर्तुळातील एका जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर पाच सेमी आहे पहा वर्तुळाची त्रि हे त्रिज्या किती आली तेरा सेमी आली एक इथं आपण एक जिवा काढून जर आपण त्याला असा लंब टाकला तर त्या वर्तुळ केंद्रापासून जिवेचे अंतर हे पाच होईल म्हणजे तुम्हाला इथं इथं जिवा काढल्यानंतर हा त्रिकोण मिळेल या त्रिकोणाचा हे त्रिजा म्हणजे कर्ण होईल कारण तो काटकोणाच्या पुढचा बाजू आहे मग एक बाजू तेरा आणि एक बाजू जर आठ पाच असेल तर शंभर टक्के तिसरी बाजू ही आठ असणार आहे आपलं सॉरी बारा असणार आहे कारण पायथ्या वगैरे त्रिकोट आहे पाच बारा तेराचं मग या त्रिकोणाची या त्रिकोणाची हे खालची बाजू एक बारा आहे म्हणजे सेम बाजू इकडं बारा दोन्ही चोवीस जीवेची लांबी चोवीस येईल तोंडी उत्तर आता पहा मी जसं आकृती दिलेल्या तसं या ठिकाणी म्हणजे जसा प्रश्न दिला तशी आकृती काढू ओकेंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिजा तेरा सेमी आहे त्या वर्तुळातील एका जीवेची एक आपण जीवा काढू एका जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर सांगितलेलं आपल्याला वर्तुळ केंद्रापासून अंतर आहे पाचशे मी आणि त्या वर्तुळाची जी त्रिज्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तेरा पहा आणि ह्या हा केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब असल्यामुळे हा, हा काय करतो या जीवेला बरोबर दोन भागामध्ये दुभागतो म्हणजे हे दोन भाग समान झाले या जीवेचे तर या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार झाला पाच तेरा तर पायतागोवरचा त्रिकोट आहे पाच बारा आणि तेरा पाच बारा आणि तेरा म्हणजे तेरा हे काय झालं कर्ण झाला तेरा हे काय आहे कर्ण हे पाच बारा आणि हे तेरा बरोबर मग तेरा कर्ण आहे एक बाजू पाच आहे म्हणजे उरलेली बाजू काय असेल बारा असेल म्हणजे हे हे बाजू किती असेल थ्परें, इथून इथपर्यंत इथून इथपर्यंतची बाजू बारा असेल हे हे इथून इथपर्यंतची बारा म्हणजे हे इथून इथपर्यंत हे देखील काय होईल बारा म्हणजे हे बारा अधिक बारा चोवीस म्हणजे हे पूर्ण जी जीवा आहे त्या जीवेची लांबी काय होईल चोवीस म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक अगदी सोपं त्याच्यानंतर आपण आता पाहू प्रश्न क्रमांक नऊ पहा प्रश्न क्रमांक नऊमध्ये मध्ये आपल्याला काय दिलं पहा आकृतीमध्ये ओ पी हे ओ ओ पी पी बिंदू या ठिकाणी दिलेला आहे ओ पी लंब एस टी आणि यल एम यल यम आणि एस टी हे दोन समांतर हे दोन रेषा समांतर आहेत असं म्हटलेलं आहे ओ हा केंद्रबिंदू आहे ओ एन हे सहा आहे ओ पासून यनपर्यंत ओ पासून यन पर्यंत हे लांबी किती आहे सहा आहे त्याच्यानंतर यल यम यल पासून यमपर्यंत लांबी किती आहे सोळा आहे पहा तर हे वर्तुळ केंद्रातून हा जी यलियम ही जीवा आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा त्या जिवेला दुभागतो बरोबर आहे यलियम आपल्याला दिलेला आहे सोळा सोळा हे सोळा म्हणजे दुभागतो म्हणजे हे दोन किती होतील आता आठ आठशे होतील हे आठ होईल आणि हे देखील आठ होईल बरोबर हे आठ आणि हे आठ मग या ठिकाणी आपण जर असं एक बाजू काढली तर हा काटकोण त्रिकोण होऊन जाईल बरोबर तर आपल्याला विचारलेलं आहे वर्तुळातील सर्वात सर्वात मोठी जीवा त्यालाच आपण काय म्हणतो व्यास सर्वात मोठी जीवा म्हणजे काय व्यास पहा आता काटकोण त्रिकोणामध्ये सहा आणि आठ दोन बाजू आहेत तिसरी बाजू आपल्याला पायथ्यागोराचं त्रिकूट आहे सहा आठ आणि दहाचं मग एक बाजू सहा एक बाजू आठ आहे एक बाजू सहा आणि एक बाजू आठ म्हणजे उरलेली तिसरी बाजू डोळे झापून काय असेल दहा असेल म्हणजे हे ओ एम हे काय आहे त्रिजा आहे मग आपल्याला विचारले सर्वात मोठी जीवा ज्याला आपण व्यास म्हणतो मग त्रिजा जर दहा असेल तर व्यास हे किती असेल वीस असेल म्हणून आपलं उत्तर होईल नऊचं पर्याय क्रमांक दोन तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण हा जो आठवी स्कॉलरशिपचा सा, स्वाध्या पंधरा पॉईंट एक यातील नऊ प्रश्न बघितले हे नऊ प्रश्न आपण सर्व तोंडी पद्धतीनं त्याचे उत्तर कसे काढावेत हे आपल्याला या ठिकाणी मी दाखवलेला आहे तर पुढचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू या ठिकाणी आपण हा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे तर तो तुम्ही सुनेवार सुशांत हा यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला मात्र विसरू नका आणि माझा जो हा सुनेवार सुशांत नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब सबस्क्राईब करायला देखील विसरू नका लाल अक्षरामध्ये तुम्हाला खाली सबस्क्राईब लिहिलेलं दिसेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा म्हणजे हा चॅनल सबस्क्राईब होईल आणि अतिशय कमी वेळेमध्ये गणिताची उत्तरं बुद्धिमत्तेची उत्तरं हे कशी देता येतील याच्यासाठी मी हे वेगवेगळे व्हिडिओ तयार करत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही म्हणजे हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आता पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण या ठिकाणी थांबू नमस्कार